एक ब्रेकिंग बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीची सरकारनं दखल घेतली आहे. ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पामुळे तरुणांची लग्न रखडली असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं. त्यानंतर आज भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी याविषयी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली आहे. मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील हिंदू कॉलनीतील तरुणांची लग्न होत नाहीयेत, कारण पुनर्विकासाकरता ठाणे पालिका आणि MMRDA तसंच मेट्रो विभाग परवानगी देत नसल्याचं त्यांनी मांडलंय. मेट्रो प्रकल्पानं तरुणांची लग्न रखडली होती ही बातमी न्यूज 18 नं दाखवली होती, याची दखल घेण्यात आली आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी याविषयी विधान परिषदेत लक्षवेधी मत मांडलंय. या प्रकल्पामुळे ठाण्यातील हिंदू कॉलनीतील तरुणांची लग्न होत नव्हती. याला मेट्रो विभाग परवानगी सुद्धा देत नसल्याचं मांडलं. आता पुनर्विकासाला पालिका आणि MMRDAचा नकार होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. प्रस्ताव महापालिकेत गेल्यानंतर महानगरपालिकेकडनं असं कळवलं जातं की इंटरनल मेट्रोच्या मार्गिकेबाबत हे त्यांना ज्यावेळेस सूचना दिली जाते तर हे जे विकासक आहेत ज्या जिकडे ह्या धोकादायक बिल्डिंगा झाल्या त्या तिकडे घरं रिकामी केलीत, लोक बिल्डिंगांमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांना सुचवलं, त्यांना विकासकाला सांगितलं जातं की हे बांधकामं इंटरनल मेट्रोच्या मार्गिकेमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना परवानगी देता येत नाही.